अक्कसे अक्कसे काय रे बाबा आधी पेढा घ्या. काय झालं? छोटीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला. बहिणीचं लग्न ठरलं? हो. अरे ती तुझ्या मावशीकडे राहते ना? हो. छान, खूप छान बातमी दिलीस बघ. हो ना, आता कापडा तुकड्याची खरेदी करायला गावी जावं लागेल मला. अरे बाबा, आता बहिणीचं लग्न म्हटलं की खरेदी आली. कुठे करतोयस खरेदी? आमच्या गावी आहे एक दुकान, करेन तिथून. अरे बारे, बहिणीच्या लग्नाची खरेदी अशी एका एका दुकानात होईल? ते काही नाही, सगळी खरेदी इथे कोल्हापुरात करायची. तिला बोलवून घे. आमच्यासारखे गरीबाला काय होते. छान. काय रे, आईच्या ठिकाणी मानतोस ना मला? मग तुझी बहीण माझी लेकच झाली ना. तिच्या लग्नाची खरेदी इथे कोल्हापुरात होणार, माझ्या देखरेखीखाली. सगळं मी करणार आहे, बोलवून घे तिला. कळलं? पण ऐका साहेब, आता पण बीण काही नाही, मी सांगितलेलं ऐकायचं. जाता घरात सगळ्यांना पेढे दे. रुपाताई, बहिणीचं लग्न ठरलं. रुपाली, काय ग, अन्नाचा अपमान करण्या इतपत माज आलाय तुला? का टाकलास पेढा? तुकारामने दिला म्हणून? अग मूर्ख मुली, हा तुकाराम आपल्या सुखदुःखात वाटेकरी असतो. मग त्याच्या आनंदात आनंद नाही मिळाला तुला? अग दुसऱ्याच्या आनंदात आनंद मिळवायला शिक. म्हणजे मग खरा आनंद काय असतो याची चव लागेल तुला. उचल पेढा. उचल. खा. आत्ता. What the hell? दिसत नाही का? सर धक्का मारतोय. धक्का लागला का? वाव, आधी धक्का मारायचा मग तोंड वर करून म्हणायचं ओ धक्का लागला का? रमेश, चुकून लागला असेल. आय एम सॉरी. आणि चुकून तुमचाही धक्का मला लागू शकतो. काय पोरगी आहे, डायरेक्ट सरांनाच बोलली. एवढा आरडाओरडा करायची काय गरज होती? आपण कोणाशी बोलतो हे तरी पाहायचं. एक्सक्यूज मी, कुणाशी म्हणजे काय? मी धक्का मारणाऱ्याशी बोलले आणि अशांशी ना असंच बोलायचं असतं. पण चुकून लागला त्यांचा धक्का, आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. सॉरी नाही म्हणाली. या कंपनीच्या ट्रेनिंग सेक्शनचे एचओडी आहेत ते आणि तुम्ही ट्रेनी. तरी एवढा उद्धटपणा कमाल आहे. सो आपल्या ट्रेनिंग सेशनची सर्वसाधारण रूपरेषा मी तुम्हाला सांगितलेली आहे.
आपले फॉर्मल लेक्चर्स उद्यापासून सुरू होतील. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ड्रेस डिझायनिंगसाठी आपल्याला आजच्याच जगाबरोबर चालायचं नाही आहे, पण आपल्या फ्युचर आणि आपल्या पास्टच्या हातात हात घालून पुढे जायचं आहे. इतिहासातले वस्त्र आणि फ्युचरमधले कॉस्ट्युम्स यांची सांगड घालणं खूप गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी सौंदर्य टिपणारी नजर आणि यांचा मेल घालणारी बुद्धी गरजेची आहे. आपली फॅशन इंडस्ट्री ही इतकी वास्ट आहे की इथे टॅलेंट आणि क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे, आणि त्याच्याच जोरावरती आपल्याला आपली कंपनी ही जगाच्या नकाशावरती आणायची. गाईज, आर यू रेडी? उद्या आपल्या सीईओ मॅडम येतील आणि त्या तुमच्या परफॉर्मन्सवरून किती जण आपल्या कंपनीमध्ये राहतील हे ठरवतील. तुम्हाला कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. सर, पण मला असं वाटतं की प्रेझेंटेबल असण्यासाठी ना मुळातच तो ॲटिट्यूड असला पाहिजे. नाही म्हणजे गाढवाला बैलाचं झूल पांघरलं म्हणून तो काही बैल नाही ना होऊ शकत. तुम्हाला नक्की काय म्हणायचं? म्हणजे सर, मला असं म्हणायचंय, प्लीज डोंट माइंड, पण इथल्या सगळ्याच मुली खूप गावरान दिसत आहेत. नाही म्हणजे मला तर शंकाच वाटते की त्यांना फॅशन हा शब्दच माहितीये की नाही, आणि ज्यांना स्वतःला फॅशन येत नाही त्या इतर कोणाला काय फॅशन डिझायनिंग करून देणार. फॉर एक्झाम्पल कल्याणी, फॉर दॅट मॅटर कल्याणी. कोण आहे कल्याणी? यांचा मेक ओव्हर करणं सोपं आहे. पण मला त्याची गरज वाटत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीचं पॅकेजिंग अगदी आकर्षक, आणि त्याच्या आत असलेली वस्तू जर योग्य गुणवत्तेची नसेल तर काय उपयोग आहे? मी इथे माझ्या गुणवत्तेवर सिलेक्ट झाली आहे, आणि माझ्या बाह्य रूपावर जर कोणी कमेंट्स करणार असेल ना तर मला ते चालणार नाही. इंटरेस्टिंग, तुमचा मुद्दा योग्य आहे, पण या फील्डमध्ये आकर्षक आणि प्रेझेंटेबल दिसणं ही काळाची गरज आहे, हेही तुमच्या लक्षात यायला. एनिथिंग एल्स? सगळी खरेदी करणार आहेत म्हणून मुहूर्त ठरला म्हणून पेढेही वाटले त्यांनी सगळ्यांना. 5 तारखेचा मुहूर्त आहे, त्याच्या बहिणीला बोलवूनच घेतलंय. हे छान केलं. तर नाहीतरी तुकाराम, किती वर्ष झाले आपल्याकडे काम करतोय, एवढं तर आपण करायलाच हवं त्याच्यासाठी. अगं अगदीच, म्हणजे प्रश्नच नाही. मी ना 1 लाखाचा चेक देते. छान, 1 लाख फडतूस लोकांसाठी. रुपाली, देवाने जीभ दिली आहे म्हणून प्रत्येक बाबतीत बोलायलाच हवं असा काही नियम नाहीये, आणि ज्यातलं आपल्याला कळत नाही त्यात बोलू नये. कळलं? तुकाराम हुद्द्याने नोकर माणूस असेल, पण जीवाला जीव देणारा सज्जन माणूस. अगं, स्वतःच्याच माणसांच्या विरोधात जाणारा तुझा मामा, तुझी मम्मा यांना मदत करतो. मग तुकाराम तर अत्यंत विश्वासू
मेहनती आणि सज्जन माणूस आहे. आणि मुळात रुपाली, आम्ही त्याच्यासाठी काय करतो याची उठाठेव करण्यापेक्षा जरा स्वयंपाकघरात जा, स्वप्नालीला विचार, तिला काही मदत हवी आहे का? काय ग, काय झालं, अशी उदास का झालीस? नाही नाही, उदास नाही, मी नंदिनीचा विचार करत होते. आता तर कुत्त्याच्या बहिणीचंही लग्न ठरलंय, आमच्या नंदिनीचं कधी ठरतंय कोणाचं? तुम्ही पण तिला वचन देऊन बसला की तिची जोपर्यंत इच्छा होणार नाही तोपर्यंत लग्नाचा विषय काढणार नाही. कसं होणार मला सांगा? आणि दादानी तर आपल्यावर जबाबदारी टाकली तिच्या लग्नाची. देवकी, काळजी नको करूस. अगं, जबाबदारी म्हणजे काही जबरदस्ती नाही. लग्न हा आयुष्यभराचा प्रश्न, आपण जपून पाऊल टाकायला हवं नाही का? अगं, म्हणून तर नंदिनी इतकी मूर्खासारखी वागली. तरी सुद्धा मी एरवीच्या मनाने जरा शांतच राहिली, नाही का? कारण ती पोरकट बालिश असली तरी आपल्याला समज आहे ना, आपण संयम ठेवायला हवा. जाऊ दे, काही काय, माझी खात्री आहे ती लग्नाला तयार. अगं, शेवटी काय, तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळणं महत्वाचं, नाही का? बरोबरच. नंदिनी, नंदिनी, चल ना आपण बरोबरच जाऊया. ओ गॉड, नो वे. आधी तुला इकडे चलायचं असतं, त्यात येता जाता रस्त्यामध्ये तुम्हाला अक्का साहेबांचे गोडवे गाऊन बोर करशील. सो प्लीज, मी माझ्या रस्त्याने जाते, तू तुझ्या. ओके. अगं, असं का म्हणतेस तू? आपण का म्हणजे काय? आता इथली सगळी पित्तम बातमी तुला घरी जाऊन सांगायचीच असेल ना. तिखट मीठ लावून अक्का साहेबांना सगळं जाऊन सांगते, त्यांना इम्प्रेस कसं करणार नाही तर, हो ना? अगं, आणि काय हरकत आहे मी सांगितलं तर? असं लपवण्यासारखं काही आहे का आपल्या इथल्या वागण्यात? तू जरा जास्तच बोलतेस असं नाही वाटत आहे तुला? नाही म्हणजे प्लीज, पण खरं सांगू का, तुझ्या अशा गोड गोड बोलण्याने ना बोर होत. So please. Hi. Hello, sir. नंदिनी, आपण ऑफिस मध्ये नाही आहोत आणि ऑफिसच्या बाहेर वी आर फ्रेंड्स. सो कॉल मी अक्षय. That's really sweet. मी तुम्हाला ड्रॉप करू? Really? I would love to. मला सुद्धा आवडेल तुझ्याशी गप्पा मारायला. मलाही. कमाल आहे या मुलीची. त्याच्याविषयी हिला माहिती नाहीये तरीही. But I must say, you're very good. थँक यू. कशावर? बघ ना, मी तुझा सकाळी एवढा अपमान केला सगळ्यांसमोर, तरी तू मला लिफ्टसाठी विचारलास, इथे कॉफी प्यायला घेऊन आलास. भीती नाही वाटली मी पुन्हा तुझा इन्सल्ट करेन याची? नाही, नो वन. मला माहिती आहे ब्युटी नेहमी बोलण्यास वरती. ओके. सो मग अनुभव आहे वाटत अशा ब्युटीज फिदा होण्याचा. बघा, तुझी एखादी खास मैत्रीण वगैरे असेल तर तिला राग येईल तू माझ्या बरोबर कॉफी पिऊस म्हणून. मग आहे ना गर्लफ्रेंड?
आय मीन मी का सांगू. ओके ऑफकोर्स असणारच. नाही तशा बऱ्याच मुली गळ्यात पडतात. फॅशन वर्ल्ड मध्ये माझं नाव आहे, कंपनीचा पार्टनर आहे, प्लस ट्रेनिंग सेक्टरचा स्वतःचा बंगला गाड आहे. पण काय अहो नंदिनी अजून आली नाहीये. कल्याणी आणि ती दोघी एकत्रच यायला हवे होते ना. कल्याणीला येऊन 1.5 तास झाले आहेत पण ही अजून आली नाहीये. तू फोन केलास हो? केला होता मी फोन, रिंग जाते पण ती उचलत नाहीये म्हणून मला जास्त भीती वाटते. तू काळजी करू नकोस, येईल. आणि मुख्य म्हणजे बघ, माझी मीटिंग आता आवरत आली आहे, मी पण घरी येईल. त्याआधी मीही फोन करून बघते. काळजी करू नको, येईल. ठीक आहे? हो ठीक आहे, पण तुम्ही लवकर या, मला खरंच खूप टेन्शन आहे. माझ सो, पण तुला खूप फ्रेंड्स असतील आय एम शुअर. कशावरून? जो खूप हुशार आहे, खूप हँडसम आहे, स्मार्ट आहे आणि खूप फ्लर्ट पण आहे. आणि सध्या तो तुझ्या समोर राईट. काय घेणार, ज्यूस? ओके शुअर. हा पण माझी एक अट आहे, ग्लासला हात न लावता ज्यूस पे. कस काय? दाखव. वेटर. आधी नंदिनीला फोन कर. ती अजून घरी का पोचली नाही कोण जाणे. काय गं देवकी? अक्कासाहेब अहो, अजून ही मुलगी घरात आलेली नाही आणि फोनही उचलत नाही अजून. आणि अक्कासाहेब. अगं बोल ना. कल्याणी म्हणाली की ते त्यांना ट्रेनिंग देणारे ते कोण सर आहेत ना, अक्षय सर, त्यांच्यासोबत गाडीत बसून गेली म्हणे ती. काय? हो हो बघा ना, आजच ओळख झाली त्यांच्यासोबत आणि आजच भटकायला गेली. अक्कासाहेब दादाला हे सगळं कळलं तर? अहो दादाने तिची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. काही भलत सलत झालं तर? हे बघ, या क्षणी वाट बघण्यापलीकडे आपल्या हातात काही नाही, तेव्हा शांतपणे वाट बघूया. ती घरी आली की बोलूया तिच्याशी. जेवणाची वेळ टळून गेली आणि मुलगी घरात नाही म्हणजे काय? पुढे काय वाढून ठेवलंय देव झाला. देव की तू आता तर्क कुतर्क करत बसलो. अलीकडच्या मुलांना ना ते जसं वागतात तेच योग्य वाटत, त्यातच शहाणपणा वाटत. तू काळजी करू नकोस, ती घरी आली की मी बघते.
काम व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा.